सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। यहाँ के कैंप क्रमांक 4 के अशेला पाड़ा परिसर में रास्ते पे बड़े बड़े गड्ढों के चलते प्रहार पार्टी के पदाधिकारियों द्वारा आज अनोखा आंदोलन किया गया। इस आंदोलन में प्रहार पार्टी के स्वप्निल पाटिल, पूर्व नगर सेवक प्रधान पाटिल के अलावा कई पदाधिकारी मौजूद थे। वहीं इस आंदोलन को कल्याण पूर्व के विधायक गणपत गायकवाड़ जी ने भी अपना समर्थन दिया है। हा जो रस्ता आहे गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित आहे, या रस्त्याचं काम करण्यात आलेलं नाहीये आणि रस्त्यासारख्या मूलभूत समस्या जर सरकार देश स्वतंत्र होऊन देखील देऊ शकत नसेल तर याच्यापेक्षा निषेधार्थ बाब कोणतीही नाहीये। नक्कीच आज आमदार सन्माननीय आमदार गणपत गायकवाड साहेब आले आणि त्यांनी देखील आज ह्या रस्त्यासाठी किती पाठपुरावे केले ते आम्हाला प्रथमदर्शनी आणून निदर्शनास आणून दिलं। पण हे सर्व करत असताना सरकारकडनं सरकारचे काही मंत्री सरकारचे काही आमदार ते आडकाठी धोरण अपनावत आहे आणि आडकाठी केल्यामुळे हा रस्ता बनत नाहीये हे देखील गायकवाड साहेबांनी आम्हाला लक्षात आणून दिलं। त्याकरता गायकवाड साहेबांच्या सोबत आम्ही आहोत आणि ह्या रस्ता जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जर आंदोलन करून मार्ग मोकळा होत नसेल तर केडीएमसी आयुक्तांना आमचं थेट आव्हान आहे। नुसतं भाऊसाहेब नाव असल्यावरती काही होत नाही तर भावाप्रमाणे साहेबाप्रमाणे प्रत्यक्षात कृती करावी लागते, लोकांसाठी कार्य करावं लागतं आणि जर भाऊसाहेब जर कार्य करत नसतील तर ह्या भाऊसाहेबाचं तोंड काळं करायचं काम प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी करतील। आम्ही थेट आयुक्तांना आव्हान देतोय, आयुक्तांनी जर कार्य केलं तर चांगली गोष्ट आहे। गणपती नंतर पितृपक्ष येतोय, पहिले तर आम्ही तोंड काळं करू, नंतर केडीएमसी आयुक्तांचं श्राद्ध घालू आणि त्याच्यानंतर श्रमदानातनं प्रहार जनशक्ती पक्ष हा रस्ता बनवणार। आता हवी ती मदत आम्ही आमदार साहेबांकडे घेऊ। आपण सुद्धा या रस्त्यावरती बसून आंदोलन केलं होतं परंतु हा रस्ता अजून तरी पूर्णतः झालेला नाही, आता या ठिकाणी आंदोलनाला आपण भेट दिली आहे, हा आपला कल्ल असेल। आज आपण बघितलं असेल तर प्रहारच्या माध्यमातून हे ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे तर त्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं हे एकदम बरोबर आहे की ह्या रस्त्यावरती आल्याच्या नंतर रस्ता आहे का खड्डे आहेत, खड्ड्यामध्ये रस्ता का रस्त्यामध्ये खड्डे हे समजतच नाही। 2018-19 जो देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री होते त्या टायमाला या रस्त्यासाठी मी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी या रस्त्याचा निधी आणला, निधी आणल्याच्या नंतर त्याचे सर्व ज्या कायदेशीर प्रोसिजर होत्या त्या सर्व झालेल्या आहेत, DPR तयार झाला, DPR मंजूर वगैरे झालेला होता, या सर्व गोष्टी मंजूर झाल्याच्या नंतर 2019 सत्तेमध्ये बदल झाला। पण सत्तेमध्ये बदल झाल्याच्या नंतर सुद्धा आपण बघितलं असाल त्याच्यानंतर सुद्धा मी आंदोलन केलं होतं, एकनाथजी शिंदे साहेबांनी ही फाईल दाबून ठेवली 2019 आणि त्याच्यामुळे हे या ठिकाणी काम होऊ शकलं नाही। त्याच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी या ठिकाणी तोच निधी पुन्हा मंजूर करून आणला, तो निधी माझी फाईल दाबून ठेवली, दुसरी फाईल मंजूर करून आणली,
ते केल्याच्या नंतर सुद्धा लोकांना सुविधा भेटल्या पाहिजेत. इथे लोकांना सुविधा भेटत नाही. इथे जाटामागा हे रस्त्याचं टेंडर दिलं गेलं. आपण जर बघितलं असेल तर हा मुख्य जो रस्ता आहे त्याच्यापेक्षा अजून कमी करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्या गटाराच्या बद्दल आपण बघाल तर त्याची क्वालिटी नाही. आधी जुना गटार मोठा होता, आता अजून छोटा केला. म्हणजे आधीच जर पाणी भरतं या ठिकाणी सर्व अडचणी निर्माण होतात. ते गटार सुद्धा छोटं करण्याचं काम चालू आहे आणि कामाला गतीच नाहीये. काम करण्यासाठी जी गती पाहिजे होती ती गती नाही. त्याच्यासाठी महानगरपालिकेमध्ये अजित शेठकडे मी पत्र व्यवहार केला पण ते सुद्धा लक्ष देत नाही. आता येणारी खासदारकीची निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या तोंडावरती, कारण रस्ता आधी जो बनवला एक दोन वर्ष आधी तो लोक विसरतील म्हणून निवडणुकीसाठी तो रस्ता त्या टायमाला बनवायचा आणि त्या टायमाला लोकार्पण करायचं अशी पद्धत आहे. पण ह्यांनी जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि खरोखर इतक्या जनतेची म्हणजे जनता किती त्रस्त आहे हे सर्व नेत्या लोकांना माहिती नाही. पण एखादा नेता जर इथून आगा गाडी घेऊन तर त्याला माहिती पडेल का हे रस्ते असे असायला पाहिजेत का नको असायला पाहिजेत. सत्तेमध्ये आहे पण गाव आहे मामाचं आणि कोणी नाही कामाचं. मी मागे पण डीपीडीसी मध्ये म्हटलं होतं हे सत्तेमध्ये आहे पण या ठिकाणी ज्या लोकांची चालते आज आपण बघत असा तर गणपतीचा सण आलेला आहे. त्यांच्या नगरसेवकांच्या पाठीमागे दोन दोन तीन तीन बॉडीगार्ड आहेत. पण इथे लोकांना जो बंदोबस्त पाहिजे पोलीस बंदोबस्त तो पोलीस बंदोबस्त भेटत नाही. सर्व जनता वागेवरती सोडलेली आहे पण आणि पोलीस बंदोबस्त कोणासाठी तर त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या गुन्हेगार कार्यकर्त्यांसाठी असं चालू आहे प्रकार. या ठिकाणी फक्त एकनाथजी शिंदे साहेबांचं चालतं, बाकी कोणाचं चालत नाही. हे जे माझं जे पत्र आहे ना हे बघितलं तर शेगे घेण्याचंच हे आहे. कारण हे पत्र या पत्रावरती कोणीतरी नीट बोलावं का शिंदे साहेबांकडे फाईल नव्हती म्हणून. शिंदे साहेबांकडेच फाईल होती. मी जेव्हा हे सर्व झाल्याच्या नंतर मी एकदा उद्धव साहेबांशी असं उद्धव साहेबांच्या अगेन्स्ट मध्ये मी इथं हे केलं होतं. त्या टायमाला उद्धव साहेब बोलले होते का ही फाईल तुमच्याच नेत्यांकडे होती, आताचे तुमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ही फाईल होती. मग हे श्रेय घेण्यासाठी आता खासदार साहेबांच्या पत्रावरती काम केलं जातं. पण ह्याची वर्क ऑर्डर आणि हे सर्व प्रोसिजर आधीच झालेली होती पण त्या टायमाला यांनी काम करून दिलं नाही.